शेतकरी मित्रांनो नमस्कार। गेल्या 3-4 महिन्यापासून जे उन्हाळी कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या विक्रीतून खर्च देखील मिळत नव्हता, अशामध्ये सध्या कांद्याची आवक बाजारपेठेमध्ये कमी झाल्यामुळे कांद्याला काही ठिकाणी चांगलं भाव भेटत होता, परंतु केंद्र सरकारने ग्राहक हिताचे निर्णय ताबडतोब घेतले व कांदा निर्यातीवर जवळपास 40% एवढा कर लादला गेला। यामुळे सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये अतिशय तीव्र अशा निषेधाच्या भावना जाग्या झाल्या, भरपूर ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले। परंतु शेतकरी मित्रांनो खरं तर केंद्र सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही आहे। काही दिवसापूर्वी टमाट्याचे भाव वाढले होते, शेतकऱ्यांना चांगला देखील नफा भेटत होता, अशामध्ये केंद्र सरकारने टमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे टमाट्याचे मार्केट जवळपास 200 रुपयावरून आता सध्या 30 ते 40 रुपये इतक्यावर आले। तर हा निर्णय अतिशय चुकीचा आहे। धनंजय मुंडे साहेबांनी दिल्लीतील जाऊन आपले वाणिज्य मंत्री आहेत पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा केली, जो कर लावले आहेत ते कर कमी करण्याचे देखील सांगितले, याचबरोबर नाफेडच्या मार्फत कांदा खरेदी करण्याचे देखील सांगितले। तर मित्रांनो आजपासून नाफेड जवळपास 2 लाख मेट्रिक टन एवढा कांदा शेतकऱ्याकडून खरेदी करणार आहे, जवळपास 2410 रुपये भाव देऊन हा कांदा खरेदी करणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो अशा प्रकारे आजची कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती। माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा। या निर्णयामुळे तुम्हाला नेमकं काय वाटतं ते देखील कमेंटमध्ये कळवा मित्रांनो। लवकर भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।